कायनेटिक एनर्जी पाहता या ठिकाणी तुम्हाला कायनेटिक एनर्जी म्हणजे काय गतिज ऊर्जा जे काय होत असेल फ्लो होत असेल म्हणजे वाहत असेल किंवा काय करत असेल रे रन करत असेल धावत असेल तर त्यांच्यामध्ये कोणती असते कायनेटिक एनर्जी असते. आलंय लक्षात? म्हणजे मी आता सध्या उभी आहे मी कोणतीच कृती करत नाही मग माझ्यामध्ये कोणती एनर्जी असेल रे कायनेटिक एनर्जी आहे का नाही. कोणती पोटेन्शियल एनर्जी ज्यावेळेस मी चालेल किंवा पळेल तेव्हा माझ्यामध्ये कोणती एनर्जी येईल कायनेटिक एनर्जी. आलंय लक्षात? मग आता पहा या ठिकाणी तुम्हाला काही एक्झाम्पल दिलेले आहेत केसेस दिलेले आहेत. अ फास्ट क्रिकेट बॉल स्ट्राइक द स्टंप. वेगवान चेंडू जो आहे हा स्टंप वरती आदळल्यास काय होतं रे काय होतं वेगवान चेंडू स्टंप वरती आदळला की हे स्टंप काय होतात उडतात की म्हणजे पडतात खाली पडतात. स्टंप काय होतात खाली पडत असतात म्हणजे फोर्सनी काय तो चेंडू येतो त्यामध्ये कायनेटिक एनर्जी असते आणि जे काही पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थिर राहिलेली जी स्टंप आहे त्यावरती आदळल्याच्या नंतर ते स्टंप काय होतात लगेच त्यावरचे जे काही कारड्या असतात ह्या खाली पडतात. देन सेकंड द स्ट्रायकर हिट अ कॉइन ऑन अ कॅरम बोर्ड. कॅरमच्या स्ट्रायकरने सोंगटीला काय केलं मारलं तर काय होतं बरं कॅरमच्या स्ट्रायकरने जर सोंगटीला त्यामध्ये जी सोंगटी असते त्याला जर मारलं तर ती स्ट्रायकर काय होते वेगवान होते. म्हणजे स्ट्रायकर मधली जी काही एनर्जी आहे ती स्ट्रायकर मधली एनर्जी कशामध्ये जाते रे त्या कशामध्ये सोंगटीमध्ये जाते कॉइन मध्ये जाते आणि मग ती सोंगटी काय व्हायला लागते फिरायला सुरुवात होते. जर एखादा आपण दोन असे काय पेन्स आहेत आणि मी एका पेनने काय केलं दुसऱ्या पेनला असं स्ट्राईक केलं तर काय होईल जो मागचा पेन आहे तर या पेनातली एनर्जी कुठे जाते या दुसऱ्या पेनामध्ये जाते आणि तो पेन काय व्हायला लागतो पुढे मूव्ह व्हायला सुरुवात होते. म्हणजे या ठिकाणी कायनेटिक एनर्जी काय केली जाते वन ऑब्जेक्ट टू अनादर ऑब्जेक्ट ट्रान्सफर वन ऑब्जेक्ट टू अनादर ऑब्जेक्ट. देन थर्ड पहा वन मार्बल स्ट्राईक अनादर इन अ गेम ऑफ अ मार्बल. गोट्या खेळताना आपण गोटी गोटीवरती आदळतो तेव्हा काय होतं जी पहिली गोटी असते मार्बल ही सेकंड मार्बलला काय करते मोशन मध्ये आणते गतीमध्ये आणते म्हणजेच स्वतःकडची एनर्जी जी आहे ही जी सेकंड मार्बल आहे तिच्यामध्ये ती काय करते ट्रान्सफर करते आणि मग जी सेकंड मार्बल आहे ती काय होते पुढे मूव्ह झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच एनर्जीचं काय होतं या ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशन झाल्याचं आपल्याला दिसून येत असतं. मग या एक्झाम्पलवरून आपल्याला लक्षात येतं पहा फेन अ मुव्हिंग ऑब्जेक्ट फेन अ मुव्हिंग ऑब्जेक्ट स्ट्राईक अ स्टेशनरी ऑब्जेक्ट देन स्टेशनरी ऑब्जेक्ट मूव्ह. जेव्हा एखादी काय मुव्हिंग ऑब्जेक्ट जी आहे ही स्टेशनरी ऑब्जेक्टला काय होते स्ट्राईक करते त्यावेळेस पहा ती स्टेशनरी ऑब्जेक्ट काय व्हायला लागते मूव्ह म्हणजे पुढे जायला सुरुवात करते. देन दस मुव्हिंग ऑब्जेक्ट हॅज अ सम एनर्जी. मुव्हिंग ऑब्जेक्ट वरती मध्ये काय असते काही एनर्जी असते सम एनर्जी और पार्ट अँड ऑल ऑफ विच शेअर द स्टेशनरी ऑब्जेक्ट. म्हणजे जी मुव्हिंग ऑब्जेक्ट मधली जी एनर्जी असते किंवा काही जो पार्ट असतो हा कोणाकडे देते ती स्टेशनरी ऑब्जेक्टला म्हणजे स्थिर वस्तूला दिला जातो अँड देअर बाय दिस सिटिंग इन अ स्टेशन मोशन. आणि त्यानंतर मग जी काही सिटिंग मध्ये असलेली वस्तू आहे ही कशी राहते रे मोशन मोशन म्हणजे काय गतिमान होत असते. आणि यावरूनच मग आपल्याला सांगता येईल पहा कायनेटिक एनर्जीची डेफिनेशन सांगता येईल द एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅज अ बिकॉज ऑफ इट्स अ मोशन इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी. काय डेफिनेशन द एनर्जी विच द एनर्जी विच अँड द एनर्जी विच अँड ऑब्जेक्ट विच अँड ऑब्जेक्ट हॅज बिकम इन मोशन बिकम इन अ बिकॉज ऑफ इट्स मोशन सॉरी because of its
motion is called kinetic energy. चला आपल्याला काय म्हणायचं kinetic energy. काय डेफिनेशन? द एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅज बिकॉज ऑफ इट्स मोशन. म्हणजे वस्तूमध्ये ऊर्जा निर्माण होते ही कशामुळे? बिकॉज त्यामध्ये असलेल्या गतीमुळे वस्तूमध्ये निर्माण झालेली जी ऊर्जा आहे त्याला आपल्याला काय म्हणायचंय? कायनेटिक एनर्जी, म्हणजे गतिज ऊर्जा असे म्हणतात. आले लक्षात? काय? पदार्थाच्या गतिमान असल्यामुळे पदार्थास प्राप्त झालेली जी ऊर्जा असते त्याला आपल्याला काय म्हणायचंय? कायनेटिक एनर्जी, म्हणजे गतिज ऊर्जा असे म्हणतात. देन द वर्क डन बाय अ फोर्स टू डिस्प्लेस अ स्टेशनरी ऑब्जेक्ट थ्रू अ डिस्टन्स इज अ कायनेटिक एनर्जी गेन बाय द ऑब्जेक्ट. पहा, एखाद्या बलाने एका वस्तूवर वस्तू जर यस अंतरावरून विस्थापित करण्यासाठी आपल्याला जे केलेलं कार्य आहे म्हणजे त्या वस्तूने मिळवलेली काय असते? ती गतिज ऊर्जा असते. म्हणजे वस्तू काय करते? एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते. म्हणजे ती वस्तूवरती काय झालेलं आहे? एनर्जी, ऊर्जा निर्माण झालेली. आणि ती वस्तू काय होती? डिस्प्लेस, विस्थापित होती. विस्थापित होती म्हणजेच तिने काय मिळवलेली आहे? कायनेटिक एनर्जी, म्हणजे गतिज ऊर्जा मिळवलेली आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्यावरूनच आपण आपल्याला सांगता येईल, पहा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट. म्हणजेच पहा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू आपण काय सांगू शकतो? वर्क डन, कार्य घडून आलं. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी वर्कचा जो फॉर्म्युला आहे हा आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय सेमच आहे असं आपण सांगू शकतो. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, म्हणजेच कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू आपण काय सांगू शकतो? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असंही आपल्याला सांगता येतं. हा काय आहे? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. का? कारण की कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू आपण काय म्हणलेलं आहे? वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट. वस्तूने जेवढं कार्य केलेलं आहे तेवढीच काय असते? कायनेटिक एनर्जी असते. आलंय लक्षात? मग त्यावरून आपण कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्कचा फॉर्म्युला आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजेच कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हे आपण कायनेटिक एनर्जीचं पाहिलं, थोडंसं त्याची डेफिनेशन पाहिली आणि त्याचा फॉर्म्युला हे आपण काय केलेलं पाहिलेलं. पण आपल्याला कायनेटिक एनर्जीचं जे एक्सप्रेशन आहे जे तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं, 3 मार्काला विचारलं जाऊ शकतं, कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन ते आपल्याला पाहायचं आहे. एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी पाहायचंय. आता यासाठी आपल्याला काय करायचंय रे? सपोज वन स्टेशनरी ऑब्जेक्ट, एक काय अशी स्थिर वस्तू आहे आणि या स्टेशनरी ऑब्जेक्टचं मास आपल्याला किती घ्यायचंय? यम घ्यायचंय. ठीक आहे, स्टेशनरी ऑब्जेक्टचं मास काय घ्यायचंय आपल्याला? यम. बिकॉज ऑफ इट्स अप्लाइड फोर्स, अँड अप्लाइड फोर्स. आता यावरती आपल्याला नंतर काय अप्लाय करायचंय? फोर्स अप्लाय करायचंय. ठीक आहे, फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर मग फोर्स काय येणार आहे आपल्याला? यफ येणार आहे. फोर्स अप्लाय करायचंय म्हणजे त्याची इनिशियल वेलॉसिटी कशी येणार आहे या ठिकाणी? झिरो. कारण की सध्या तो कसा आहे? स्थिर आहे. आणि त्यावरती फोर्स अप्लाय केल्यावरती तो काय होणार आहे रे? मूव्ह होणार आहे की नाही? कायनेटिक एनर्जीमध्ये म्हणजे गतिमान होणार आहे. पण त्याची जर इनिशियल वेलॉसिटी पाहिली तर ती काय येणार आहे? झिरो. झिरो आल्याच्या नंतर त्याची फायनल वेलॉसिटी काय होत जाईल? वाढत जाईल. ठीक आहे, मग आता पहा, फोर्स अप्लाय केला, एफ एवढा फोर्स अप्लाय केला, त्याची इनिशियल वेलॉसिटी काय आलेली आहे? झिरो आलेली आहे. दिस जनरेट अँड अक्सलरेशन ए, दिस जनरेट, काय? द जनरेट असलरेशन ए इज अन ऑब्जेक्ट. म्हणजे वेलॉसिटी आपल्याला माहिती आहे असलरेशन केव्हा होतं? जेव्हा ऑब्जेक्ट जी आहे ही वन प्लेस टू अनदर, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते आणि त्याची वेलॉसिटी काय होत जाते? इन्क्रीज होत जाते, वाढत जाते. तेव्हा काय होतं? त्या ठिकाणी असलरेशन झालं असं आपण म्हणू शकतो. मग इनिशियल वेलॉसिटी या ठिकाणी काय आहे? यू, झिरो आहे. आणि असलरेशन आपण काय घेतलं? ए असं घेतलेलं आहे. देन पहा, अँड आफ्टर टाइम टी, टी या वेळेच्या नंतर द वेलॉसिटी
बिकम इक्वल टू अ फी, दॅट इज फायनल वेलॉसिटी. मग काही वेळेच्या नंतर त्याची वेलॉसिटी कशी झाली, फी एवढी झाली. आलंय लक्षात? एक ऑब्जेक्ट आहे, त्यावरती आपण एफ एवढा फोर्स केला, त्या ऑब्जेक्टचं मास एम एवढा घेतलेलं आहे, आणि मग त्या ऑब्जेक्ट काय झाली रे, गतिमान झाली. गतिमान झाल्याच्या नंतर याची इनिशियल वेलॉसिटी जी आहे यू, ही काय आली, झिरो आली. आणि त्यानंतर तिचं डिस्प्लेसमेंट झालं फोर्स अप्लाय केल्यामुळे. डिस्प्लेसमेंट झाल्याच्या नंतर त्याचं जे असलरेशन आपण काय घेतलं, डिस्प्लेसमेंट ही फायनल इनिशियल वेलॉसिटी, आणि ही काय झाली, फायनल वेलॉसिटी, फी झाली. फायनल वेलॉसिटी काय घेतली आपण, फी. आणि जे काही डिस्प्लेसमेंट होत आहे हे किती टायमामध्ये होत आहे, या ए पासून बी पर्यंत वस्तू जाण्यासाठी टी एवढा वेळ लागतोय. आलंय लक्षात? टी एवढा काय झाला, वेळ लागला. मग आपण वर्क जे आहे हे किती झालं असं म्हणू शकतो, तर पहा आपल्याला वर्क इज इक्वल टू काय सांगता येतं, या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे वर्कचा. काय, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क किती झालंय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. म्हणजेच कायम एवढ्या वस्तूला कुठपर्यंत, बी पर्यंत जाण्यासाठी किती वर्क करावं लागलेलं आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, एवढं वर्क करावं लागलं. मग आता आपल्याला वर्कचं तर हा फॉर्म्युला आपल्याला माहिती झालाय, डब्ल्यू इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग आता आपल्याला एक्सप्रेशन फाइंड करायचंय, आणि या एक्सप्रेशन साठी आपल्याला न्यूटनच्या सेकंड लॉचा यूज करायचा आहे. कशाचा यूज करायचा आहे आपल्याला, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. पहा, अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटनच्या सेकंड लॉ ऑफ मोशन वरून आपल्याला सांगता येईल. पहा, आपल्याला फोर्सचा तर फॉर्म्युला माहिती आहे ऑलरेडी, एफ इज इक्वल टू मास इंटू असलरेशन, ठीक आहे. आणि न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन काय आहे, डिस्प्लेसमेंट, एस इज इक्वल टू यू टी प्लस काय, वन अपाऊन ए टी स्क्वेअर. हा कशाचा फॉर्म्युला आहे, न्यूटनच्या सेकंड लॉचा फॉर्म्युला आहे. या ठिकाणी आपण याला फोर्सच्या याला मास इंटू असलरेशन या फॉर्म्युल्याला एक असं नाव देऊ, कारण की आपल्याला काय करायचंय, वर्क काय, वर्कचं पाहायचंय. म्हणजे फोर्सचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, आणि डिस्प्लेसमेंटचा जो फॉर्म्युला आहे आपण हा कशावरून घेतलेला आहे, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन वरून. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, पहा, यू इज इक्वल टू आपण पाहिलं होतं इनिशियल वेलॉसिटी काय सांगितलेली, झिरो सांगितलेली ना, बट इनिशियल वेलॉसिटी इज झिरो. मग यामध्ये टाका ती इनिशियल वेलॉसिटी, झिरो इंटू टी प्लस वन अपाऊन ए टी स्क्वेअर. झिरोने कोणत्याही ह्याला अंकाला गुणलं तर काय येतं, झिरोच येतं. म्हणजे आपल्याकडे राहिलं काय, फक्त वन अपाऊन ए टी स्क्वेअर. काय आलं हे, डिस्प्लेसमेंट आलेलं आहे. आलंय लक्षात, एस इज इक्वल टू वन अपाऊन टू ए टी स्क्वेअर. आता हे जे काही इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड जे आहे हे कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचंय, आपल्याला वर्कच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचंय. मग पहा, युझिंग इक्वेशन वन अँड टू, किंवा आपण वर्क इज इक्वल टू एफ, एफचं काय फॉर्म्युला आहे, सबस्टिट्यूट करू आपण इक्वेशन, सबस्टिट्यूटिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड इन वर्क फॉर्म्युला. कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये, वर्कच्या फॉर्म्युल्यामध्ये इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड काय करायचे, सबस्टिट्यूट करायचे. मग टाकू आपण वर्कच्या फॉर्म्युल्यामध्ये, या फॉर्म्युल्यामध्ये टाकू. मग एफ ची किंमत काय आहे, मास इंटू असलरेशन इंटू डिस्प्लेसमेंटची काय आली, वन अपाऊन ए टी स्क्वेअर. मग यालाच आपण लिहू शकतो डब्ल्यू इज इक्वल टू एम, वन अपाऊन टू, संख्या अलीकडे घेऊ, वन अपाऊन टू एम इंटू ए इंटू काय, ए स्क्वेअर झालं. म्हणजेच आपण याला असं लिहू शकतो ए टी ब्रॅकेट स्क्वेअर, कारण की ए इंटू ए स्क्वेअर आणि टी स्क्वेअर आपण त्याला ब्रॅकेट करून दोन्हींना पण
स्क्वेअर करू शकतो. आलंय लक्षात? मग आता या ठिकाणी पहा, याला आपण काय करू, इक्वेशन थर्ड लिहू. आता आपल्याला 80 स्क्वेअर याची काय करायची, किंमत काढायची. आता 80 स्क्वेअरची किंमत काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पुन्हा कोणता लॉ युज करायचा आहे, न्यूटनचा फर्स्ट लॉ युज करायचा आहे. 80 स्क्वेअरची किंमत काढायची, त्यामुळे या ठिकाणी काय युज केलं आपण, इकडे युज करू युझिंग न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. मग पहा काय फर्स्ट लॉ ऑफ मोशन न्यूटनचा, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, हा काय न्यूटनचा फर्स्ट लॉ आहे. आता इनिशियल वेलॉसिटी आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, झिरो आहे. मग व्ही इज इक्वल टू काय येईल, झिरो प्लस एटी, दॅट इज व्ही इज इक्वल टू एटी. मग आपण स्क्वेअरिंग करू बोथ साइड, स्क्वेअरिंग बोथ साइड केल्यावर काय येईल, रे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू एटी स्क्वेअर, एटी ब्रॅकेट स्क्वेअर. मग आली का आपली 80 ब्रॅकेट स्क्वेअरची किंमत या ठिकाणी. मग आता ही जी व्हॅल्यू आहे याला आपण फोर्थ करू, सबस्टिट्यूट इक्वेशन फोर इन इक्वेशन थर्ड. कशामध्ये करायची, थर्ड इक्वेशन मध्ये. मग करा काय येईल, डब्ल्यू इज इक्वल टू वन अपॉन टू यम इंटू 80 स्क्वेअर म्हणजे काय, व्ही स्क्वेअर. म्हणजेच डब्ल्यू इज इक्वल टू, आपण इंटू लिहिलं नाही लिहिलं तरी चालेल, डब्ल्यू इज इक्वल टू वन अपॉन टू यम व्ही स्क्वेअर. हे काय झालं रे, वर्क आपल्याला घडून आलेलं आहे. मग पहा द कायनेटिक एनर्जी गेन बाय ऑब्जेक्ट द अमाऊंट ऑफ वर्क डन ऑन अ ऑब्जेक्ट, म्हणजे जेवढी कायनेटिक एनर्जी त्या वस्तूने गेन केलेली आहे तेवढंच काय झालेलं आहे, वर्क घडून आलेलं आहे. म्हणजेच आपण याला वर्कच्या ऐवजी काय करू शकतो, कायनेटिक एनर्जी लिहू शकतो. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे वर्क, आपण अगोदरच पाहिलं होतं कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क. म्हणजेच आपण वर्कच्या ऐवजी काय लिहू शकतो, कायनेटिक एनर्जी. मग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय येईल, य वन अपॉन टू यम पी स्क्वेअर. दिस इज द एक्सप्रेशन ऑफ कायनेटिक एनर्जी. लक्षात आलं असेल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय, वर्क. मग वर्कच्या ऐवजी आपण काय लिहिलं, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय, वन अपॉन टू यम पी स्क्वेअर. दिस इज द एक्सप्रेशन ऑफ कायनेटिक एनर्जी. आलं असेल सर्वांच्या लक्षात, त्यावरूनच तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. पहा एक सोपा आहे एक्झाम्पल, तेवढं एक्झाम्पल घेऊ. एवढं एक्सप्रेशन सर्वांच्या लक्षात आलं असेल, सोपा आहे, तर आपण लास्ट आहे ते यामधलं एक्झाम्पल घेऊ. काय दिलेलं आहे तुम्हाला, अ स्टोन हॅव्हिंग अ मास ऑफ 250 ग्रॅम इज अ फॉलिंग फ्रॉम अ हाईट. एक वस्तू आहे आणि तिचं मास 250 दिलेलं आहे आणि ती कुठून फॉल होतीये, फॉलिंग ऑन अ हाईट, म्हणजे काही अंतरावरून खाली पडतीये. हाऊ मच कायनेटिक एनर्जी डज इट हॅव ऍट अ मोमेंट वेन द वेलॉसिटी इज 2 मीटर पर सेकंड. आता याचं आपल्याला काय करायची, कायनेटिक एनर्जी काढायची, ज्याचं की वेलॉसिटी ही किती सांगितलेली आहे तुम्हाला, 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर सांगितलेली आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, रे गिव्हन लिहून घ्यायचंय. तुम्हाला क्वेश्चन लिहून द्यायचं का, ठीक आहे आपण क्वेश्चन लिहून घेऊ. काय आहे तो, अ स्टोन हॅव्हिंग अ मास ऑफ 250 ग्रॅम इज फॉलिंग फ्रॉम अ हाईट. हाऊ मच कायनेटिक एनर्जी, हाऊ मच कायनेटिक एनर्जी
does it have, at the moment of, when its velocity, is 2 meter per second square. काइनेटिक एनर्जी काढायची, त्यासाठी आपल्याला गिव्हन देऊन घ्यायचे. पहा आपल्याला मास दिलेला आहे, किती दिलेला आहे, 250 ग्रॅम दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे रे, ग्रॅम, याचं किलोग्रॅम मध्ये कन्वर्जन करणं आवश्यक आहे. 2/25 किलोग्रॅम, कारण की याला कितीने डिवाइड करायचे, 1000 ने डिवाइड करायचे. मग त्यानंतर काय करता येईल आपल्याला, पॉइंट द्यायचंय. 3 शून्य 3 घर सोडून पॉइंट दिला, म्हणजेच किती आलं, 0.25 किलोग्रॅम. ठीक आहे, नेमका हा आणखी काय आलेलं आहे आपल्याला, व्हेलॉसिटी दिलेली आहे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग कायनेटिक एनर्जी काढा, काय फॉर्म्युला कायनेटिक एनर्जीचा, 1/2 mv². मग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 एम, किती दिलेला आहे, 0.25 किलोग्रॅम. पी किती आलेलं आहे, 2 स्क्वेअर. मग पहा 1/2 × 0.25 × 2 वर्ग किती आहे रे, 4. मग भाग द्या, 2 × 2 = 4 आलं, किती राहिलं, किती, 0.25 × 2. मग गुणाकार करा कायनेटिक एनर्जीचा, काय येईल, 5 × 2 = 10, हाताला 1, हाताला 1, 2 × 4 = 5. आणि काय करायचंय आपल्याला, त्यानंतर 0 0 किती घर सोडून पॉइंट द्यायचं आपल्याला, 2 घर, मग 1 आणि 2, किती आलं आपलं, 0 0 लिहिले, नाही लिहिते तरी पण चालतात. म्हणजे कायनेटिक एनर्जी जी आहे ही किती आली आपली, 0.5 जूल. आले लक्षात, हा काय झालं आपलं कायनेटिक एनर्जीचा एक्झाम्पल झालेलं आहे. तुम्हाला कायनेटिक एनर्जी जी आहे त्याचं एक्सप्रेशन, त्यानंतर त्यावरचं एक्झाम्पल व्यवस्थित समजलेलं असेल अशी मी अपेक्षा करते. आणि या ठिकाणीच आजचं आपलं लेक्चर हे आपण स्टॉप करू. उद्या आपण पोटेन्शियल एनर्जी जी आहे त्या पोटेन्शियल एनर्जी विषयी अभ्यास करणार आहोत.